अरे काय हे, जेवायला का नाही आलास तू? तुला किती वेळा सांगितले अन्नावर राग काढू नये? मला नकोय जेवायला. बाबा, त्याही पेक्षा सांगू एक तूस, त्या राम दीक्षित शास्त्राचे काय चुकले रे? सुधारणेच्या नावाखाली लोक जर धर्म बुडवावयास निघाले तर धर्माभिमान्यांनी काय करायचे? आणि त्या धर्मसुधारकांमध्ये आपला माधवही आलाच. बोल, त्यालाही लागणार. बाबा, तू खूप लहान होता, माधवावर ग्रामण्य पुकारले गेले होते, लक्षात आहे ना तूस? भाऊ साहेबांना सुद्धा माधवाचे हे धर्मसुधारकीचे उद्योग अजिबात पसंत नव्हते, आठवते आहे ना? माधव मात्र आपल्या जीवा भावाचा आणि उमऱ्याच्या आत आपल्यावर काही लादित नाही म्हणून त्यास आपण समजून घेते, पण बाहेरची लोक मात्र बोल ही लावणारच. तेव्हा त्याचा आणि मुकाट्याने चार घास खाऊन घे. काय, गुणाचा बाळ तू माझा, जा बाबा जेवून घे. ताई, तू बाबा समजविलेस हे अगदी बरे केलेस हो. अगो, आमच्या कुणाच्या निस तो ऐकत नव्हता. अहो पण वहिनी, मोरोबा कुठे? नाही तो जेवला की नाही? अगो, तो गेला देखील सांगलीस. अगो बाई, आता हे मध्येच कुठून आले सांगलीचे? अगो, मीच म्हंटले बाळंभटजीस की धाडा ह्याला सांगलीस रावजीकडे. अगो, तेवढे तिथल्या आठवणींपासून दूर जाईल. इथे होता तेव्हा अगदी तोंड पाडून बसलेला असायचा हो जेव्हा तेव्हा. तिथे गेला ना की रावजीस जरा मदत होईल. अगो, एक हात तेवढाच ना जास्ती मदतीला, नाही का? नाही, इतके दिवस आठवण नाही आली तुम्हाला रावजीची. बरे, कल्याणच आहे. या बोलली, ही खोलीत होती ना तीच बरी होती बाई. रमाबाई, आजपासून भाषांतर पाठमालेचे दुसरे पुस्तक सुरू करीत आहोत. आत्मविश्वास वाटतोय ना? होय, कारण पहिल्या पुस्तकातील धड्यांवर आम्ही काही तुमची परीक्षा घेऊ शकलेलो नाही, तेव्हा तुम्ही पुरेसा सराव केला असेल असे गृहीत धरून आपण दुसरे पुस्तक सुरू करीत आहोत. काय? हो, केला आहे मी सराव. खरे तर पहिले पुस्तकच इतके सुरेख होते कि समोर बसून आपल्याला कोणीतरी इंग्रजी शिकवित आहे असे वाटे. फार मऊ झाली मला तो अभ्यास करताना. दादा, तुला भेटायला लोकहितवादी आणि द्वारकानाथ तरखडकर गुरुजी आलेत. काय, तरखडकर स्वतः आले आहेत? होय, जा त्यांस बसावयास सांग, आम्ही आलोच म्हणावे. बरे, रमाबाई चला चढ दिशी, आधी फराळाचे पाहून घ्या. अहो, ज्या पुस्तकांवरून तुम्ही इंग्रजी शिकत आहात त्या भाषांतर पाठमालेचे लेखक दस्तूर खुद्द द्वारकानाथ तरखडकर आले आहेत. अगो बाई, म्हणजे लक्ष्मीबाईंचे यजमान, मुलींच्या शाळेचे हेडमास्टर? हो, तेच. अत्यंत विद्वान माणूस, समाज सुधारणावादी, परंतु डोक्याने मात्र भयंकर तापट आहे. बरे, आपण चला, मी पाहते फराळाचे. होय. पांडू, बाबा कुठे? त्याला म्हणावं सार्वजनिक काका आले. जी बोलवतो. बोल. आपणास नाशिकाची काही खुशाली कळली का? होय तर, कालच एक कार्यकर्ता नाशिकहून आला. तो म्हणाला सारे काही खुशाल आहे, प्रकृती उत्तम आहे हो माधवरावांची, आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकासाठी बाई मिळाल्या. अगो बाई, खरेच? त्यामुळे आता रमा वहिनींना माधवरावांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार भरपूर. हे म्हणजे अगदी उत्तम झाले हो, खरेच. नाही म्हणजे आमच्या रमेश तसे सारे काही येते, पण तरी हाताशी एखादा माणूस असणे हे कधीही चांगले, आणि तसे आमच्या माधवाकडे येणाऱ्या माणसांचा अगदी राबता असतो. होय, हाताशी कोणीतरी असले म्हणजे तिच्या एकटीवर सारे काम नाही पडणार, उत्तमच झाले म्हणायचे. होय, आणि हो, मुंबईहून कुणी नातेवाईक पाहुण्या मुक्कामास आले आहेत असे कळले.
हो आमची सखू म्हणजे माधवाची चुलत बहीण ती मुंबईस ठोसरांकडे दिली आहे. बरे चला आज रामदीक्षित आपट्यांचे प्रवचन आहे गणपतीच्या देवळात तिथे जाऊया आणि हे प्रकरण मिटवून टाकूया. हो पण बाबा या विषयावर पुरेशी चर्चा झाली आहे. सार्वजनिक काका तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहेत. तू त्यांच्या सोबत जावे हेच उत्तम. जा बाबा जा. चला येतो आम्ही येतो. अगं रमे बरे झाले आलीस. बाहेर पाहुणे आले. अहो तेच सांगायला आले मी घाईघाईने. फार मोठे विद्वान पाहुणे आहेत. त्यांच्याच पुस्तकावरून इंग्रजीचा अभ्यास करतो आम्ही. अगो पण मग फराळाचे काय करायचे? काहीतरी चटकन होईल ते करायला हवे. थालीपीठाची भाजणी दळलेली आहे ताजी ताजी. अगं खरंच की कालच दळलीत ना तुम्ही? हो. आणि सखुताई ताकही घुसळत आहात त्यामुळे लुण्याचा गोळाही होईल ताजा ताजा. छान थालीपीठच करू आपण. कमलाबाई तुम्ही की नाही चटकन मला पिठाचा डबा काढून द्या आणि बाहेरून थापण्यासाठी केळीची ताजी पाने आणा. हो आता आणते. सखुताई मी काय म्हणते दोन तवे टाकून करायला घेऊ बराबर. हो हो आणि आता ताकाला लोणी येतच आले. छान विनू भाऊ चुली पासते आटपा बघू बरोबर. नमस्कार गोपाळराव. नमस्कार. आबाने आम्हाला सांगितले की मुलींच्या शाळेचे हेडमास्टर द्वारकानाथ तरखडकर आले आहेत म्हणून. हो खरेच आले आहेत पण बाहेरच उभे आहेत. बाहेरच उभे आहेत म्हणजे? माधवराव आमचे गुरुजी म्हणजे मजेशीर ग्रस्त आहेत. अत्यंत विद्वान परंतु भारी संतापी. तुम्ही नाशकात येऊन बरेच दिवस झाले परंतु त्यांच्याकडे काही गेला नाही किंवा त्यासही आपल्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे स्वारी संतापलेली आहे. त्यामुळे उमरा ओलांडून आत काही यायचे नाहीत. ते कामासंबंधी जे काही आहे ते बोलतील आणि परस्परच निघून जातील. त्यातूनच सकाळीच सौभाग्यवतींबरोबर थोडेसे भांडण झाल्यामुळे स्वारी न्याहारी न करताच बाहेर पडलेली आहे. आता पोटात भूक चवताळलेली असणार आहे त्यामुळे रागाचा पारा थोडा वर असेल. तेव्हा तुम्हीच तुमच्या पद्धतीने त्यांची समजूत काढा म्हणजे झाले. हो आम्ही पाहतो. आपण थांबा येतेच. नमस्कार करतो. यशस्वी भव. म्हटले बाहेर तरी येता की नाही? क्षमा करा गुरुजी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही तुम्ही मोठी माणसे नाशकास येऊन कमी कालावधी का लुटला पण आमच्याकडे येण्याचे सुचलेच नाही तुम्हाला. चुकलेच आमचे. वास्तविक लोकहितवादींकडे चार पाच वेळा विषय झाला होता परंतु कामाच्या गडबडीत सवडच नाही मिळाली. तेच तर म्हणतोय मी. तुम्ही मोठी माणसं कामाचा आवाका मोठा आमची आठवण कुठून जाणार? गुरुजी आता झाले गेले विसरून जा आणि आम्हास क्षमा करा. आणि आज चला बरे. असे उन्हात का बरे उभे राहता? नुसतं उभा नाही आहे ऊन खात ऊन. सकाळची न्याहारी करून नाही निघालो म्हटलं चला ऊनच खावे. नाही नाही असे कसे होईल. तुम्ही आत तर चला न्याहारी ही होईलच. आम्ही शाळेच्या कामासाठी आलो आहोत. आपले आदरातिथ्य घेण्यासाठी नव्हे. आपले रीतसर निमंत्रण मिळाले की आम्ही आपला उंबरठा ओलांडू. तोवर हे अंगण ठीक आहे. कामाचे बोलू आणि लिखू. अनाहूत आम्ही पाहुणे नव्हेत. असे म्हणू नका गुरुजी. गुरुजी माधवराव मोठे स्नेहशील आणि वेल्लाळ ग्रस्त आहेत. त्यांचेकडून अनावधानाने आपली भेट घेण्याचे राहून गेले पण त्याची शिक्षा आपण. शिक्षा? अहो त्यांना कसली शिक्षा? उन्हात आम्ही उभे आहोत. ऊन आम्ही खात आहोत. अंगणात उन्हात आम्हीच बसणार आहोत. बरे आपण म्हणाल तसे होऊ दे. आपण येथेच बसू येथेच बोलू न्याहारी ही येथेच करू चालेल? होय. सखादादा खुर्च्या बाहेर आणा बरे. मात्र माधवराव आमच्याकडे भोजनात येण्याचं निमंत्रण मी आत्ताच देतो आहे तुम्हाला.
त्यावेळी मात्र मला आमंत्रण द्या, म्हणजे आम्ही तुमच्या घरात येऊ. आपण म्हणाल तसे. सखुताई, लोण्याचे झाले ना? हो हो, झालेच आहे. रमावणी, झाले का? अहो, पाहुणे फारच तापट आहेत, आत यायलाच तयार नाहीयेत. आणि अंगणातच बसले तेही उन्हात. दादा त्यांना भेटाव्यास गेला नाही ना म्हणून फारच रागवले ते. अरे देवा, दादाने सांगितले की न्यारी लवकर आणा. हो, आणतेच आहे मी. जा तुम्ही. बरे. अगो अगो रमे, हळू. अगं होतच आले आपले, गोंधळू नकोस. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्म लयास जाऊ लागतो, बरं का मंडळी, भगवान कुरुक्षेत्रावर उभे राहून अर्जुनास उपदेश करत आहेत. काय म्हणतात भगवान? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म लयास जाऊ लागतो आणि दुर्जन लोके डोके वर काढू लागतात, तसाच तो नवमतवाद्यांच्या रूपाने उद्भवतो आहे. बरं का मंडळी, भगवान म्हणतात त्यावेळी मी स्वतः प्रगट होतो. कशासाठी? साधूंचे संरक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रगट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेव्हा मंडळी, भगवान लवकरच प्रगट होतील. तेव्हा आम्ही जो धर्मोपदेश करतो त्यानुसारच कार्य करा. सुधारणावादी पाखंड्यांच्या नादास लागून धर्म बुडविण्याचे पाप करू नका. इति अलम. बोला. राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा. नमस्कार. काय आता तुमचा पदर धरून आला वाटते हा? परत का तुम्हीच आला आहात? जा विचारावयास. नाही रामदीक्षित, श्रीपाद आपली क्षमा मागावयास आलेला आहे. डेप्युटी इन्स्पेक्टर गोडबोले आले होते बक्षी समारंभाविषयी. हो, ठाऊक आहे मला. सगळ्यांनी मिळून कागलन साहेबांना मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते बक्षीस समारंभ. नाही तसा कागलन ग्रस्त सज्जन आहे, उमदा आणि लिबरल आहे, पण शेवटी ब्रिटिश सत्तेचा प्रतिनिधी. कुठल्याही गोऱ्यापेक्षा मला आपले लोकहितवादी केव्हाही अधिक पसंत पडले असते. असू दे, आता निमंत्रण देऊन झालीच आहे, तेव्हा त्यात बदल नको, ठरल्याप्रमाणे होऊ दे. गुरुजी, तुमच्या बरोबर गोडबोले नाही आले? ते पुण्याला गेले, दोन दिवसांनी येतील. मुलींच्या शाळेचा हा समारंभ असल्यामुळे या समारंभात जास्तीत जास्त बायका उपस्थित असावयास हव्यात, त्यानेच या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे असे आम्हास वाटते. त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार व्हावयास हवा. होय, तुमची कल्पना योग्य आहे. बायका पुरुषांनी एकत्र जमण्याचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे आणि तुम्ही या जातीने लक्ष घातले म्हटल्यावर कार्यक्रम नक्कीच यशस्वी होणार. तुम्ही न्याहारीसाठी थांबा म्हणाला म्हणून तुमच्या शब्दाखातर थांबलो. थांबा म्हणजे अनंत काळासाठी नव्हे, तुमची न्याहारी येणार किंवा बिरबलाच्या खिचडीचीच गत दिसते असे तात्काळ राहणे आम्हा जमणार नाही. मी निघालो. नाही नाही गुरुजी, असे नका करू. आम्ही विनंती करतो, क्षणभर थांबा, आम्ही स्वतः जाऊन पाहतो. वहिनी वहिनी, अहो आवरा लवकर, ते संतापलेत. हो आबा भाऊजी, किती काही करताय. लवकर आवरा.
अहो रमाबाई झाले का पाहुणे खोळंबले आहेत बाहेर. हो झालेच आहे आमचे म्हणजे आम्ही येतच होतो बाहेर. हो पण पाहुणे आताही येणार आहेत की अंगणातच थांबणार आहेत. दारीसाठी आताही काही यायचे ते. नाही तसे नाही ते आमच्यावर थोडे रागावलेले आहेत त्यामुळे ते बाहेरच थांबणार आहेत. हा गो बाई अहो मग मी बोलून बघू का त्यांच्याशी. मी विनंती करते त्यांना हवे तर. रमाबाई आता आपल्याकडे दवडण्यासाठी वेळ नाहीये. त्यांना खूप भूक लागलेली आहे. आबा तू ती थालीपीठाची टोपली घे आणि काही राहिले आहे का ते पहा. हो पाण्याचे भांडे आणि लोण्याचा वाडगा. आणि चला लवकर रमाबाई. हो हे घे रमी तू. हो पुढे मी थालीपीठे पाठवते आबा बरोबर. बरे आता मात्र हद्द झाली. आता थांबणे शक्य नाही. मी निघालो. गुरुजी असं करू नका. बसा आपण. ते बाबा माघारी आले. झाले झाले आबा. अरे ये ना लवकर. आलो